स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन मध्ये आता हे चार प्रकारचे फॉर्म्युले आपल्याला पाहिजे. नंबर वन स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे रचना सूत्र, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर, कंडेन्स्ड फॉर्म्युला म्हणजे एकत्रित केलेला फॉर्म्युला, आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युला याला झिगझॅग फॉर्म्युला असं म्हणतात. आता स्ट्रक्चरल फॉर्म्युलाला दुसरं नाव दिलंय डॅश स्ट्रक्चर. आता आपण मिथेन मोलेक्युल बघितलं ते डॅश स्ट्रक्चर एका प्लेनवर ते दाखवता येऊ शकतं. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चरला लुईस स्ट्रक्चर असं म्हटलंय, लुईस स्ट्रक्चर. कंडेन्स फॉर्म्युलामध्ये वेगवेगळे टाइप्स आहेत ते आपण पाहायचे आहेत, आणि बॉन्ड लाईन फॉर्म्युलाला झिगझॅग फॉर्म्युला असं म्हणतात. हे चारही फॉर्म्युले आपण एकत्रित बघूया. तर मिथेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आपण बघितलाय. यानंतर अल्केन मध्ये दुसरा मेंबर आहे म्हणजे CnH2n+2. या फॉर्म्युलामध्ये यांची व्हॅल्यू आपण 2 लिहिली तर फॉर्म्युला काय येतो, C2H6. जे C2 म्हणजे कार्बन ऍटम 2 आहेत, हा पहिला कार्बन ऍटम दाखवला, हा दुसरा कार्बन ऍटम, यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड आहे, एकेरी सहसंयुज बंध आहे. आता या कार्बन ऍटमची व्हॅलन्सी 4 होण्यासाठी हा एक बॉन्ड दाखवला, आणखीन किती बॉन्ड असणार आहे, 3. हे 3 बॉन्ड आहेत जे कार्बनच्या सभोवताली. एकूण बॉन्ड्स किती झाले, 4, सगळे सिग्मा बॉन्ड्स आहेत. आणि हायड्रोजन ऍटम्स मोनोवॅलेंट आहेत, म्हणजे इथे एक हायड्रोजन ऍटम, हा हायड्रोजन ऍटम दाखवला, हा हायड्रोजन ऍटम दाखवला, हा हायड्रोजन ऍटम दाखवला, हाही हायड्रोजन ऍटम, म्हणजे याची डुप्लेट कम्प्लीट झाली प्रत्येक हायड्रोजन ऍटमची, दोन्ही कार्बन ऍटमची ऑक्टेट कम्प्लीट झाली. इथं असणारी पेअर ऑफ इलेक्ट्रॉन याच्या ऑक्टेट मध्ये असेल, ही पेअर ऑफ इलेक्ट्रॉन या कार्बन ऍटमच्याही ऑक्टेट मध्ये असू शकेल, याला आपण डॅश फॉर्म्युला ऑफ इथेन असं म्हणतो. म्हणजे C2 आणि H6 हे दोन कार्बन ऍटम आणि 6 हायड्रोजन ऍटम्स या मोलिक्युल मध्ये आहेत. असंच प्रोपेन घेतला तर C3H8 असा मोलिक्युलर फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. जे प्रोपेन मध्ये कार्बन ऍटम 3 आहेत, 1, 2 आणि 3. आता या तिन्ही कार्बन ऍटमची व्हॅलेन्सी सॅटिस्फाय करायची. पहा, टर्मिनल कार्बन ऍटम एक बॉन्ड आहे, या टर्मिनल कार्बन ऍटमला एक बॉन्ड दाखवलेला आहे, मिडल कार्बन ऍटमला 2 बॉन्ड्स आहेत. म्हणजे मिडल कार्बन ऍटमची व्हॅलेन्सी 4 व्हायची असेल तर किती हायड्रोजन ऍटम त्याला जोडले पाहिजे, 2 हायड्रोजन ऍटम जोडले पाहिजे, हा एक हायड्रोजन ऍटम, दुसरा हायड्रोजन ऍटम. आता टर्मिनल कार्बन ऍटमला एकच बॉन्ड आहे, म्हणजे इथं हायड्रोजन ऍटम किती पाहिजे, 3, हे 3, इथेही व्हॅलन्सी 4 होण्यासाठी 3 हायड्रोजन ऍटम्स दाखवले. म्हणजे C3 आणि H8 झाले, प्रत्येक कार्बन ऍटमची टेट्रा व्हॅलन्सी सॅटिस्फाय झाली आहे, प्रत्येक हायड्रोजन ऍटमची यामध्ये मोनो व्हॅलन्सी सॅटिस्फाय झालेली आहे. म्हणजे C3H8 मोलिक्युल, प्रोपेन मोलिक्युल, असे वेगवेगळे स्ट्रक्चरल फॉर्म्युले तुम्ही ब्युटेन, त्यानंतर पेंटेन यांचे नॉर्मल चेन स्ट्रक्चर तयार करायचे. आता हे जे कार्बन ऍटम्स आहेत, या कार्बन ऍटम मध्ये पुन्हा प्रकार आहेत. प्रोपेन मध्ये 2 प्रकारचे कार्बन ऍटम आहेत. आता हा कार्बन ऍटम टर्मिनल पा, डायरेक्ट एका कार्बन ऍटमला जोडलाय, आणि इनडायरेक्ट 2 कार्बन ऍटमला जोडलाय, पण डायरेक्ट अटॅचमेंट पाहिजे. जर एक कार्बन ऍटम डायरेक्टली एकाच कार्बन ऍटमला जोडले असेल तर त्या प्रकारच्या कार्बन ऍटमला प्रायमरी कार्बन ऍटम असं म्हणतात. किंवा एकच कार्बन ऍटम असेल, मिथेन मध्ये एक कार्बन ऍटम आहे, तो प्रायमरी कार्बन ऍटम झाला. किंवा एक कार्बन ऍटम डायरेक्ट एका कार्बन ऍटमला जोडला असेल त्याला प्रायमरी कार्बन ऍटम असं म्हणतात. या हाही कार्बन ऍटम विचारात घ्या, एका कार्बन ऍटमला डायरेक्ट जोडलेला आहे, तो प्रायमरी प्रकारचा कार्बन ऍटम. आता मधला कार्बन ऍटम डायरेक्ट 2 कार्बन ऍटमला जोडला, यालाही जोडलेला आहे, यालाही जोडलेला आहे, म्हणून या प्रकारच्या कार्बन ऍटमला आपण सेकंडरी कार्बन ऍटम असं म्हणतो. जे सेकंडरी कार्बन ऍटम इज रिप्रेझेंटेटेड 2 degree आणि प्रायमरी कार्बन ऍटम 1 degree दाखवलेला आहे. म्हणजे ही झाले स्ट्रक्चरल फॉर्म्युले. यामध्ये अणु दाखवलेले आहेत, सहसंयोज बंध दाखवलेले आहेत, आणि एका प्लेन स्ट्रक्चरवर ते स्ट्रक्चर कसं रिप्रेझेंट केलं जातं हे स्ट्रक्चरल फॉर्म्युलामध्ये दाखवलेलं आहे. आता दुसऱ्या प्रकारचा फॉर्म्युला आपण बघूया, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर. इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर की ज्याला लुईस स्ट्रक्चर असं म्हणतात. सेकंड, इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर और इट इज ऑल्सो कॉल्ड लुईस स्ट्रक्चर.
म्हणजे याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची मांडणी दाखवलेली असते. आता मिथेन मॉलिक्युल घेतला आपण, स्ट्रक्चरल फॉर्म्युला पाहिलेला आहे, यामध्ये एक कार्बन ऍटम आहे, चार हायड्रोजन ऍटम आहेत. मगाशी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये बघितलं, कार्बनच्या लास्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स किती होते, चार. ते चार इलेक्ट्रॉन्स इथे दाखवले, हा एक कार्बन ऍटमचा, दुसरा कार्बन ऍटमचा, तिसरा आणि चौथा. हायड्रोजनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वन असं दाखवलंय, म्हणजे वन एस वन, लास्ट सेल मध्ये प्रत्येक हायड्रोजन ऍटमचे एक इलेक्ट्रॉन आहे, तो एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन. म्हणजे कार्बनचा एक इलेक्ट्रॉन, हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन यांच्यामध्ये शेअरिंग झालं, भागीदारी झाली आणि बॉन्ड तयार झाला. तसा दुसऱ्या हायड्रोजन ऍटमचा इलेक्ट्रॉन, तिसऱ्या हायड्रोजन ऍटमचा इलेक्ट्रॉन, चौथ्या हायड्रोजन ऍटमचा इलेक्ट्रॉन, हा जो फॉर्म्युला तयार झाला याला लुईस स्ट्रक्चर असं म्हणलं, किंवा याला आपण इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर असं म्हणलंय. म्हणजे या फॉर्म्युलामध्ये कार्बन ऍटम हा स्टेबल आहे किंवा नाही हे आयडेंटिफाय होतं. कसं आयडेंटिफाय होतं, या कार्बन ऍटमच्या लास्ट सेलमध्ये इलेक्ट्रॉनची संख्या बघा, आठ झाली, अष्टक स्थिती पूर्ण झालेली आहे, तो स्टेबल झाला. आणि हायड्रोजनची स्टॅबिलिटी डुप्लेट पूर्ण झाल्यामुळे झालेली आहे, म्हणजे दोन इलेक्ट्रॉन म्हणजे एक बॉन्ड, म्हणजे दोन इलेक्ट्रॉन बॉन्ड, इथे एक बॉन्ड, इथे एक बॉन्ड, इथे बॉन्ड, हे डॅश बॉन्ड दाखवलेले यामध्ये नाही. याला इलेक्ट्रॉन डॉट स्ट्रक्चर किंवा लुईस स्ट्रक्चर असं म्हणतात. तर तिसरा प्रकार आहे कंडेन्स्ड फॉर्म्युला. जर जसे लार्जर मॉलिक्युल आपण बघत जाऊ तसे त्यांचे स्ट्रक्चर प्रत्येक वेळी मोठ्या प्रमाणामध्ये रिप्रेझेंट करणं अवघड होतं, म्हणून त्याला एक शॉर्ट फॉर्म केलाय आणि त्या शॉर्ट फॉर्मला आपण कंडेन्स्ड फॉर्म्युला असं म्हणतो. कंडेन्स्ड फॉर्म्युला, या कंडेन्स फॉर्म्युलामध्ये कमीत कमी कार्बन ऍटमची संख्या ही दोन किंवा त्यापेक्षा अधिक असली पाहिजे. आता इथेन मॉलिक्युलचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे, इथेन स्ट्रक्चरल फॉर्म्युला मी आधी घेतोय, सी एस थ्री सिंगल बॉन्ड सी एस थ्री. प्रत्येक वेळा रिएक्शन लिहिताना असं स्ट्रक्चर दाखवणं आपल्याला शक्य नाही, तेवढा वेळ आपल्याकडे नसतो, म्हणून याचं एकत्रीकरण करायचं. ते एकत्री कसं करणार, कार्बन कार्बन मधले फक्त बॉन्ड दाखवले, या कार्बन ऍटमला हायड्रोजन ऍटम किती जोडले, तीन, म्हणजे सी एस थ्री. या कार्बन ऍटमला हायड्रोजन ऍटम आहे, तीन, सी एस थ्री, म्हणजे सी एस थ्री सिंगल बॉन्ड सी एस थ्री, असा कंडेन्स फॉर्म्युला लिहिला. हा एक प्रकारचा फॉर्म्युला आहे. एक दुसऱ्या प्रकारचा कंडेन्स फॉर्म्युला लिहिताना हाही बॉन्ड त्यामध्ये दाखवला जात नाही, म्हणजे दोन्ही कार्बन ऍटम एकत्रित दाखवायचे, सी एस थ्री सी एस थ्री इथेन मॉलिक्युल, म्हणजे हा बी फॉर्म फॉर्म्युला. आणि तिसरा म्हणजे कार्बन ऍटम एकत्रित करायचे, सी टू एस सिक्स सी, हा मोलेक्युलर फॉर्म्युला झाला. हा कंडेन्स फॉर्म्युला नव्हे, मोलेक्युलर फॉर्म्युला, रेणू सूत्र, याच्यावरून दोन कंडेन्स फॉर्म्युले तयार झाले. आता असंच प्रोपेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला घेऊया आपण. प्रोपेन मध्ये आणखीन एक कार्बन ऍटम आहे, म्हणजे मधल्या कार्बन ऍटमला दोन हायड्रोजन ऍटम जोडले, टर्मिनल कार्बन ऍटम्स ना तीन हायड्रोजन ऍटम जोडले, याचे कंडेन्स फॉर्म्युले कसे लिहिता येतील पहा. म्हणजे या प्रोपेनचा कंडेन्स फॉर्म्युला आपण असा लिहू शकतो, सी एस थ्री सी एच टू सी एच थ्री, म्हणजे कार्बन कार्बन मधले बॉन्ड रिप्रेझेंट झाले, हा ए फॉर्म्युला. दुसरा बी फॉर्म्युला म्हणजे कार्बन कार्बनचे बॉन्ड दाखवायचे नाही, सी एस थ्री सी एच टू सी एस थ्री, सी एस थ्री सी एच टू सी एस थ्री, असा कंडेन्स फॉर्म्युला आपण प्रोपेन मोलेक्युलचा दाखवलाय. याही पुढे गेलो ब्युटेन असेल, ब्युटेन मध्ये आणखीन एक कार्बन ऍटम आहे, त्याला तीन हायड्रोजन ऍटम जोडले. आता याचा कंडेन्स फॉर्म्युला आपल्याला लिहिता येऊ शकतो, तो कंडेन्स फॉर्म्युला कसा पा, एकूण कार्बन ऍटम आहे चार, टर्मिनल कार्बन ऍटम हे सी एस थ्री आहे, पण टर्मिनलचे आपण सी एस थ्री असे दाखवले आणि मध्ये हा एक सी एच टू दुसरा सी एच टू ते ब्रॅकेट मध्ये घेतले, सी एच टू टू टाइम्स सी एस थ्री, सी एस थ्री सी एच टू टू टाइम सी एस थ्री, असा कंडेन्स फॉर्म्युला या ब्युटेन मोलेक्युलचा घेतलाय. हा ए फॉर्म्युला झाला. पुन्हा हा फॉर्म्युला आपण सी एस थ्री सी एच टू सी एच टू सी एस थ्री असं दाखवलं, म्हणजे कार्बन हायड्रोजन ऍटम तर दाखवलेले आहे पण त्यांच्यामध्ये सहसंयोज बंध मेन्शन केलेले नाहीत,
मात्र या कार्बन ऐटमची वैलेंसी चार आहे, इथे सिंगल बॉन्ड असेल वैलेंसी चार झाली, तीन हायड्रोजन ऐटम आहेत, इथे एक सिंगल बॉन्ड, इथे एक सिंगल बॉन्ड, दोन हायड्रोजन ऐटम आहेत, वैलेंसी चार झाली, हा एक सिंगल बॉन्ड, हा एक सिंगल बॉन्ड, दोन हायड्रोजन ऐटम आहेत, वैलेंसी चार झाली, आणि इथे टर्मिनल असल्यामुळे तीन हायड्रोजन ऐटम, एक सिंगल बॉन्ड, वैलेंसी चार झाले, सगळे कार्बन ऐटम स्टेबल आहेत, त्यांची ऑक्टेट कंप्लीट आहे, टेट्रावैलेंसी सॅटिस्फाय, म्हणजे तो मॉलिक्यूल स्थिर झाला. हा बी प्रकारचा कंडेन्स फॉर्म्युला. लक्षात आलं का पहा तुम्हाला कंडेन्स फॉर्म्युला म्हणजे काय? यांच्या व्याख्या महत्वाचे नाही, हे फॉर्म्युले पुन्हा पुन्हा आपल्याला लिहायचे. व्याख्या टेक्स्टबुक मध्ये दिले तुम्हाला त्या सहज लक्षात येऊ शकतील, पण परीक्षेला व्याख्या विचारल्या जाणार नाही. आणि चौथ्या प्रकारचा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युला आपण बॉन्ड लाईन फॉर्म्युला असं म्हणतो. अशा बॉन्ड लाईन फॉर्म्युलेचा वापर शक्यतो बारावी मध्ये आपल्याला जास्त प्रमाणामध्ये करायचा आहे. अकरावी मध्ये पण तुम्हाला तो समजला पाहिजे, बारावी मध्ये तुम्हाला कुणी समजावून देणार नाही. ज्या अगदी शॉर्टकट मेथड मध्ये आपण तो मॉलिक्यूल बॉन्ड लाईन फॉर्म्युला मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. बॉन्ड लाईन फॉर्म्युला यालाच नाव दिलं आहे झिगझॅग फॉर्म्युला. झिगझॅग फॉर्म्युला कार्बन ऐटमची चेन यामध्ये स्ट्रेट चेन दाखवली जात नाही, झिगझॅग प्रकारे दाखवली जाते, म्हणून झिगझॅग फॉर्म्युला. आता या बॉन्ड लाईन फॉर्म्युलामध्ये कार्बन ऐटम सुद्धा दाखवला जात नाही, हायड्रोजन ऐटमही दाखवला जात नाही. कार्बन आणि हायड्रोजनच्या व्यतिरिक्त वेगळे ऐटम असतील, समजा ऑक्सिजन असेल, नायट्रोजन असेल, हॅलोजन असेल, तेवढे दाखवले जातात. आता बॉन्ड लाईन फॉर्म्युला समजा इथायल अल्कोहोल मॉलिक्यूल घेतला तर इथायल अल्कोहोल मॉलिक्यूलचा कंडेन्स फॉर्म्युला CH3CH2OH असा लिहिणार आपण, कारण रेणूसूत्र इथायल अल्कोहोलचं C2H5OH असेल. यामध्ये एलिमेंट तीन आहे, कार्बन आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन ऍटम आहे. ते कार्बन हायड्रोजन या बॉन्डलाईन फॉर्म्युलामध्ये दाखवायचे नाही, पण वेगळा ऐटम ऑक्सिजन दाखवला पाहिजे. आता हा जो कार्बन ऐटम आहे त्याला तीन हायड्रोजन ऐटम जोडले, तो टर्मिनल आहे, टर्मिनल कार्बन ऐटम, म्हणजे हा इथं कार्बन ऐटम आहे असं कन्सिडर करायचं. आणि एक बॉन्ड आहे म्हणजे तिथे हायड्रोजन ऐटम्स किती असणार आहेत? तीन. व्हॅलेन्सी या कार्बन ऐटमची चार व्हायला पाहिजे. आणि हा दुसरा कार्बन ऐटम इथं सुद्धा कार्बन आणि तीन हायड्रोजन ऐटम असणार, मात्र दुसऱ्या कार्बन ऐटमला CH2 दोन हायड्रोजन ऐटम आहेत, म्हणजे इथं आणखीन एक बॉन्ड आला, म्हणजे हा एक बॉन्ड, हा एक बॉन्ड कॉर्नरला कार्बन ऐटम लागला, झिगझॅग फॉर्म मध्ये लिहिलं. म्हणजे हे दोन बॉन्ड आहेत, म्हणजे हायड्रोजन ऐटम इथे किती? दोन. इथे एकच बॉन्ड आहे, म्हणजे हायड्रोजन ऐटम किती असतात? तीन. आणि हा ऑक्सिजन ऐटम हिट्रो ऐटम आहे, वेगळा ऐटम आहे, तो OH ग्रुपने जोडलाय. OH ला आपण फंक्शनल ग्रुप असं म्हणतो, क्रियात्मक गट. हा जो फॉर्म्युला आहे याला बॉन्ड लाईन फॉर्म्युला किंवा झिगझॅग फॉर्म्युला असं म्हटलंय. याच्यामध्ये कार्बन दिसतो का? नाही. हायड्रोजन दिसतो का? नाही. व्हॅलन्सी ओळखते का? ओळखते. टर्मिनल आहे म्हणून हायड्रोजन किती? तीन. मिडल आहे म्हणून हायड्रोजन किती? दोन. म्हणजे इथं काय असणार? वाचणार कसे? CH3CH2OH CH3CH2OH. यामध्ये सिंगल बॉन्ड असू शकेल, मल्टिपल बॉन्ड असू शकेल, असे वेगवेगळे बॉन्ड लाईन फॉर्म्युले आपल्याला समजावून घ्यायचे. आता प्रोपेन मॉलिक्यूल घेऊया. हा प्रोपेन अल्केनचा तिसरा मेंबर की ज्याचं रेणूसूत्र आहे C3H8, म्हणजे या प्रोपेनचा कंडेन्स फॉर्म्युला आता आपण बघितला CH3CH2CH3. जे कार्बन ऐटम किती आहे? तीन आहे. याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला लिहायचा आहे एक, दोन आणि तीन कार्बन ऐटम. हा कार्बन ऐटम, दुसरा कार्बन ऐटम, तिसरा कार्बन ऐटम. इथे एक बॉन्ड आहे, म्हणजे हायड्रोजन ऐटम किती? तीन, CH3. हा एक बॉन्ड आहे, हा एक बॉन्ड आहे, मध्ये व्हॅलन्सी दोन सॅटिस्फाय झाली, हायड्रोजन ऐटम आणखीन दोन व्हॅलन्सी होण्यासाठी किती असणार? दोन. हा टर्मिनल आहे, सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे तीन हायड्रोजन ऐटम. हे वाचणार कसं? CH3CH2CH3. बट इज रेड एज CH3CH2CH3 प्रोपेन. हा मॉलिक्यूल झाला प्रोपेन. समजा अल्किनचा मेंबर आहे, अल्किन मध्ये स्ट्रक्चरल फॉर्म्युला दिलाय CH3CH2 CH डबल बॉन्ड CH2. पास एक स्ट्रक्चर आहे, डबल बॉन्ड असल्यामुळे अल्किन, म्हणजे याचा जनरल फॉर्म्युला होणार CnH2n. जेवढे कार्बन ऐटम आहे त्याच्यात डबल नंबर ऑफ हायड्रोजन ऐटम,
कार्बन ऐटम की संख्या झाली 4, हाइड्रोजन ऐटम बरोबर डबल, 8 हाइड्रोजन ऐटम झाले, प्रत्येक कार्बन ऐटम ची वैलेंसी 4 झाली। आता याचा बॉन्ड लाइन फॉर्म्युला लिहिणार, कार्बन ऐटम 4 आहेत, झिगझॅग फॉर्म्युला लिहिणार, पहिला दुसरा तिसरा चौथा। अरे सगळे सिंगल बॉन्ड सर, या एंडला इथे डबल बॉन्ड आहे, दुसऱ्या बाजूला तो डबल बॉन्ड इथे मेंशन करायचा। हा आता बघा, टर्मिनल एंडला एकच बॉन्ड आहे, हायड्रोजन ऐटम किती 3, हा सीएस आहे, म्हणजे याला आपण नंबर 1 लिहिला, हा नंबर 2, हा नंबर 3 आणि नंबर 4, इथे नंबर देऊया 1, 2, 3 आणि 4। आता 1 म्हणजे CH3 सिंगल बॉन्ड आहे, 3 हायड्रोजन ऐटम आहे, 2 म्हणजे काय CH2, इथे एक बॉन्ड आहे, इथे एक बॉन्ड आहे, 2 हायड्रोजन ऐटम आहे, 3 नंबरला इथे डबल बॉन्ड आहे आणि हा एक बॉन्ड, म्हणजे 3 बॉन्ड त्याच्या सराउंडिंग मध्ये ऑलरेडी आहेत, म्हणजे हा सिग्मा बॉन्ड, हा सिग्मा बॉन्ड, हा पाय बॉन्ड, हायड्रोजन ऐटम किती असणार 1, तो दाखवलेला नाही। आणि चौथा कार्बन ऐटम इथे डबल बॉन्ड आहे, म्हणजे या कार्बन ऐटमला 2 हायड्रोजन ऐटम जोडले, म्हणजे हा बॉन्ड लाईन फॉर्म्युला या कंपाऊंडचा तयार झाला। म्हणजे असे बॉन्ड लाईन फॉर्म्युले तुम्हाला वेगवेगळ्या कंपाऊंडचे दाखवायचे। टेक्स्टबुक मध्ये एक टेबल दिलेला आहे, आता त्या टेबल मध्ये डॅश फॉर्म्युला आहे, कंडेन्स्ड फॉर्म्युला दिलेला आहे, ए प्रकारचा कंडेन्स्ड फॉर्म्युला, बी प्रकारचा कंडेन्स्ड फॉर्म्युला आणि बॉन्ड लाईन किंवा झिगझॅग फॉर्म्युला असे 4 कॉलम्स तयार करून दिलेले आहेत। पहिला डॅश फॉर्म्युला दिला तो एन ब्युटेनचा, मग अशी आपण बघितलं, ए फॉर्म्युला म्हणजे CH3 CH2 2 टाइम्स CH3, बी फॉर्म्युला म्हणजे CH3 CH2 CH2 CH3 आणि त्याचा बॉन्ड लाईन फॉर्म्युला म्हणजे CH3 CH2 CH2 CH3। त्यामध्ये ब्लँक ठेवलेला आहे, गाळे जागा भरायचे, तुम्ही सराव करायचा, त्याचं प्रॅक्टिस करायचं। दुसरा डबल बॉन्ड असणारा कंपाऊंड दाखवलाय, स्ट्रक्चरल फॉर्म्युला, त्याचा कंडेन्स फॉर्म्युला दिलेला आहे, ए प्रकारचा, बी प्रकारचा कंडेन्स फॉर्म्युला आणि सगळ्यात शेवटी बॉन्ड लाईन फॉर्म्युला दाखवलाय, तो बॉन्ड लाईन फॉर्म्युला टेक्स्टबुक मध्ये असा दिलेला आहे, पा मध्येच डबल बॉन्ड दाखवला। आता हा वेगळा होता, हा वेगळा, याच्यावरून कंडेन्स फॉर्म्युला तुम्हाला लिहिता आला पाहिजे। आता तो कंडेन्स फॉर्म्युला कसा लिहिणार, पा अगदी सोपा आहे। टर्मिनलचा कार्बन ऐटम हा पहिला, याला नंबर देऊ आपण 1, 2, 3 आणि 4। पहिला कार्बन ऐटम म्हणजे काय CH3, कारण सिंगल बॉन्ड आहे, 3 हायड्रोजन ऐटम। दुसऱ्या कार्बन ऐटमला इथं डबल बॉन्ड आहे, इथं सिंगल बॉन्ड आहे, म्हणजे CH एकच हायड्रोजन ऐटम असणार, हा डबल बॉन्ड। तिसरा कार्बन ऐटम सुद्धा CH च असेल, कारण इथे एक सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड। आणि चौथा कार्बन ऐटम CH3, पहा फॉर्म्युला झाला। कंडेन्स फॉर्म्युला याचा लिहायचा झाला तर तो असा होईल CH3 CH डबल बॉन्ड CH CH3। आणि याचं स्ट्रक्चर जर काढायचं झालं तर ते कसं होणार, CH3 म्हणजे एका कार्बन ऐटमला 3 हायड्रोजन ऐटम जोडले, दुसऱ्या कार्बन ऐटमला एकच हायड्रोजन ऐटम जोडलेला, दुसऱ्या कार्बन ऐटम नंतर डबल बॉन्ड आला, तिसऱ्या कार्बन ऐटमला एक हायड्रोजन ऐटम आहे आणि चौथा कार्बन ऐटम CH3, हा ऍक्च्युअल स्ट्रक्चरल फॉर्म्युला। म्हणजे पुस्तकामध्ये हे दिलेलं आहे, याच्यावर हा फॉर्म्युला, बी फॉर्म्युला, कंडेन्स फॉर्म्युला लिहायचा, ए कंडेन्स फॉर्म्युला लिहायचा आणि त्याचा आपण डॅश फॉर्म्युला लिहिण्याचा प्रयत्न करायचा। तसंच तिसरं स्ट्रक्चर दिलेलं अल्डिहाइडचं, की ज्यामध्ये CHO ग्रुप आहे आणि त्या अल्डिहाइडचा कंडेन्स फॉर्म्युला तेवढा दिलेला आहे। अल्डिहाइडचा कंडेन्स फॉर्म्युला टेक्स्टबुक मध्ये दिलाय, त्याच्यावरून तुम्ही दुसरा कंडेन्स फॉर्म्युला लिहिणार, बॉन्ड लाईन फॉर्म्युला लिहिणार आणि ऍक्च्युअल स्ट्रक्चरल फॉर्म्युला लिहिणार। आता तो कंडेन्स फॉर्म्युला अल्डिहाइडचा कसा दिलेला आहे, पा CH3 CH2 2 टाइम्स CHO, CH2 2 टाइम्स CHO असा एक दिलेला आहे कंडेन्स फॉर्म्युला। आता दुसरा कंडेन्स फॉर्म्युला याचा काय होईल, CH3 CH2 2 वेळा लिहिलं CHO, म्हणजे हेट्रो ऐटम त्याच्यामध्ये ऑक्सिजन ऐटम आला, याच्यावरून बॉन्ड लाईन फॉर्म्युला तयार करणार। बॉन्ड लाईन फॉर्म्युला तयार करताना कार्बन ऐटम याच्यामध्ये किती आहे 4, ते झिगझॅग फॉर्म मध्ये दाखवले 1, 2, 3 आणि 4,
हा पहिला कार्बन आइटम दुसरा तीसरा चौथा है ना नंबर देते मैं वन टू थ्री एंड फोर हा वन जा टू जा थ्री आणि फोर आता पहिल्या कार्बन आइटमला तीन हायड्रोजन आइटम है दाखवायची गरज नहीं वैलेंसी फोर झाली दुसऱ्या कार्बन आइटमला दोन बॉन्ड म्हणजे सी एच टू तिसऱ्या कार्बन आइटमला दोन बॉन्ड म्हणजे सी एच टू आणि चौथ्या कार्बन आइटमला ओ जोडलेला आहे हेट्रो आइटम ओ आणि हा एक एच आइटम है म्हणजे इथे एक बॉन्ड है त्याला एच आइटम वेगळा दाखवा लागेल वेगळा आला तो आणि डबल बॉन्ड ओ कारण ऑक्सिजन ची वैलेंसी दोन है या कार्बन आइटम ची वैलेंसी झाली चार हा बॉन्डलाइन फॉर्म्यूला या कंपाउंड चा अल्डिहाइड असा फंक्शनल ग्रुप या कंपाउंड मध्ये याच्यावरून स्ट्रक्चरल फॉर्म्यूला तयार करणार आपण सी एच थ्री पा सी एच थ्री असा दिलाय सी एच टू हा एक सी एच टू दुसरा सी एच टू आणि त्यानंतर सी एच ओ सी एच मी इथे डबल बॉन्ड हो कारण व्हॅलेन्सी चार व्हायला पाहिजे हे ऍक्च्युअल स्ट्रक्चर त्या अल्डिहाइड्स पुन्हा चौथा अल्कोहोल दिलेला आहे आणि पाचवा नायट्रोजन असणारा कंपाउंड दिलेला आहे ते तुम्ही घरी एक्सरसाइज मध्ये प्रॅक्टिस करायचं आहे आणि मग नेक्स्ट लेक्चरला तुम्हाला मी चौथा आणि पाचवा स्ट्रक्चरल फॉर्म्युला म्हणजे डॅश फॉर्म्युला कसा असेल ए कंडेन्स फॉर्म्युला कसा असेल बी कंडेन्स फॉर्म्युला कसा असेल आणि बॉन्डलाइन फॉर्म्युला कसा लिहिता येईल हे समजावून देतो जे तुम्ही सराव टेबल मधल्या त्या गाळलेल्या जागा भरल्या आणि तुम्हाला जर व्हॅलेन्सी या कन्सेप्ट क्लिअर झाला डॅश फॉर्म्युला कळाला कंडेन्स फॉर्म्युला ए बी कळाले तर त्यावरून बॉन्डलाइन फॉर्म्युला कळाला तर पुढे बरेच मोलेक्युल्स आपल्याला पाहायचे आहेत की त्यांचे हे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चरल रिप्रेझेंटेशन आपण दाखवू शकतो हे मला वाटते बऱ्यापैकी मी एक्सप्लेन केलेलं आहे तुम्हाला ते लक्षात पण आलेलं आहे तुम्ही सराव कराल सुरुवातीला थोडं अवघड वाटेल पण जेवढं लिखाणाचं प्रॅक्टिस कराल रायटिंग प्रॅक्टिस कराल व्हॅलेन्सी समजावून घ्याल आणि हे वेगवेगळे स्ट्रक्चरल फॉर्म्युले व्हॅलेन्सीचा विचार करून तुम्ही जर रिप्रेझेंट करायला लागला तर हा भाग अत्यंत अत्यंत सोपा आहे आज आपण या ठिकाणी थांबूया आणि तुम्ही मात्र ते होमवर्क म्हणून टेबल व्यवस्थित पूर्ण करायचं आहे मी एक्सरसाइज म्हणून तुम्हाला मी टेबल देतोय क्वेश्चन देतोय ते तुम्ही पूर्ण करायचं आहे त्यापैकी पहिले तीन स्ट्रक्चर मी एक्सप्लेन केले चौथा आणि पाचवं थोडं डिफिकल्ट आहे ते नेक्स्ट लेक्चरला मी तिथून सुरुवात करणार आणि तुम्हाला जर माझ्या आधी व्यवस्थित लिहिता आलं तर तुम्हाला व्यवस्थित तो भाग समजलाय आणि तुम्ही इथून पुढे सगळ्या प्रकारचे स्ट्रक्चरल फॉर्म्युले कंडेन्स फॉर्म्युले लिहायला सक्षम आहात असं स्वतःला समजायचं तर आज आपण या ठिकाणी थांबूया धन्यवाद